सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बद्रे यांच्या बेपत्ता प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला नवी मुंबईत अटक करण्यात आली आणि या अटकेनंतर सांगली पोलीस दलामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. कारण या प्रकरणामुळे सांगलीतले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सलग आता तिसऱ्यांदा चर्चेत आला आहे. सांगलीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे राज्यातला नावाजलेला विभाग. या विभागातील काही अधिकाऱ्यांनी अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल केली आहे. कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद केलाय. मात्र याच विभागातील 3 तत्कालीन पोलीस निरीक्षकच वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकलेत. सांगली LCP आणि कुरुंदकर बिद्रे जवळीक. 2008 साली कोल्हापूरच्या अभय कुरुंदकरची सांगलीत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली. पदोन्नती होत त्यांच्याकडे LCP अर्थात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची जबाबदारी आली. दरम्यानच्या काळात कोल्हापूरच्या अश्विनी बिद्रे या पोलीस उपनिरीक्षक म्हणून सांगलीत रुजू झाल्या. काही महिने सेवा बजावल्यानंतर त्यांचीही LCP बदली झाली, जिथं कुरुंदकर त्यांचा वरिष्ठ होता. दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्यानं त्यांच्यात चांगली ओळख झाली आणि हळूहळू जवळीकही वाढली. दोघांच्या जवळीकतेबद्दल पोलीस दलात उलटसुलट चर्चा सुरू झाली, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेत बिद्रेची महिला कक्षात बदली केली. पुढे 2013 त्यांची रत्नागिरीत बदली झाली. त्यानंतर पाठोपाठ कुरुंदकरचीही पालघर जिल्ह्यात बदली झाली. दोघांची ताटातोट झाली खरी, मात्र 2016 अश्विनी बिद्रे यांची ठाणे जिल्ह्यातील कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली आणि पुन्हा दोघे एकत्र आले. यानंतर अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्या, त्या अद्याप सापडल्याच नाही. या प्रकरणी कुरुंदकरला आता अटक झाली आहे. सांगली LCP आणि लाचखोरी. 2013 पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी बाळकृष्ण कदम यांची पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र 2014 लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून कदमला आणि फौजदार दीपक सदामते यांना अटक केली. फिर्यादीला गुन्ह्यात सहकार्य देण्याच्या बदल्यात त्यांनी 1,25,000 लाच मागितली होती. यानंतर कदमला निलंबित करण्यात आलं आणि पुढे त्याची जामिनावर सुटका झाली. सांगली LCP आणि वारणानगर प्रकरण. वारणानगर येथील चोरी प्रकरणात 9 कोटी रुपयांवर डल्ला मारल्याप्रकरणी सांगलीतले संशयित पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज विष्णू चंदन शिवे यांच्यासह 7 पोलिसांना निलंबित करण्यात आलं. या सर्वांना अटक झाली आणि अजूनही ते सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत. कुरुंदकर, कदम आणि घनवट सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातले हे 3 अधिकारी ज्यांनी एकापाठोपाठ एक पदभार स्वीकारला. मात्र तिघेही वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकले, त्यामुळे सांगली लोकल क्राईम ब्रांचची सांगली लोकल क्रिमिनल ब्रांच झाली की काय असा प्रश्न जनतेला पडलाय. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली.